तासगाव तालुक्यातील ढोंगरसुणी गावचे सुपुत्र शहीद जवान गणपती शंकर भोसले यांच्यावर गावातील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. गेली 6 महिने पुणे येथील सैन्य दलाच्या हॉस्पिटलमध्ये यकृताच्या दीर्घ आजारावर ते झुंज देत होते. उपचारादरम्यान काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने वृत्त समजताच पूर्ण गावासह परिसरावर शोककळा पसरलेली होती. भोसले यांचे पार्थिव पुणे येथील हॉस्पिटल मधून त्यांच्या राहत्या घरी सैनिक नगर येथे आणण्यात आलं. ग्रामपंचायत कार्यालयासमोर त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांचे पार्थिव वीर जवान गणपती भोसले अमर रहे या निनादात गावातील स्मशानभूमीत आणण्यात आलं. तिथे त्यांच्या पार्थिवावर आमदार सुमनताई पाटील, रोहित पाटील, संजय पाटील, नायब तहसीलदार नागेश गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन केराम यांच्यासह गावातील विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी यांनी पुष्पचक्र अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. बेळगाव लाईफ इन्फंट्री बटालियनच्या अधिकाऱ्यांनी बंदुकीच्या फैरी झाडून शहीद भोसले यांना अखेरची मानवंदना दिली. त्यानंतर अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.